भारताने पाकिस्तानावर ऐतिहासिक विजय मिळवला. भारत माता की, भारत माता की. हाउ द जोश, हाउ द जोश. खर तर मॅच जिंकली आणि तरुणाईमध्ये आपल्याला जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात नाशिकच्या तरुणांमध्ये हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. आपण थेट त्यांच्याशी बोलूया. सर, काय वाटतं, नाशिक आज भारताने पाकिस्तानला हरवलेलं आहे. दिवाळीबद्दल आज भारताने एकदम पाकिस्तानवर चांगला विजय मिळवला आहे, त्याच्याबद्दल आम्ही सर्व खूप आनंदी झाल्याने हा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही इथं हजर झालेलो आहे. त्याच्यामुळे भारत माता की. काय वाटतं, भारताने पाकिस्तानला दणदणीत हरवलेलं आहे, विजय मिळवलेला आहे. अत्यंत टफ मॅच झाली होती. म्हणजे जेव्हा 18 बॉलात 48 रन लागत होते तेव्हा असं वाटत होतं की इंडियाच्या हातातनं मॅच गेलेली आहे. परंतु विराट कोहलीच्या चांगल्या खेळीने भारताने विजय मिळवलेला आहे. आणि हार्दिक पांड्या ही चांगली, त्यांनी पण चांगली बॉलिंग केली आणि बाकीचे सगळे प्लेयर चांगले खेळलेत. आणि इंडियाला ही हा विजय मिळवणं अत्यंत गरजेचं होतं, कारण सगळ्या चाहत्यांची खूप म्हणजे खूप जास्त इच्छा होती आणि ती विराट कोहलीच्या सहाय्याने, विराट कोहलीच्या चांगल्या खेळीने आज भारत जिंकलेला आहे. आणि त्याबद्दल आपले सगळे भारतीय खूप आनंदी आहे आणि आम्ही पण खूप जास्त आनंदी आहोत. भारत माता की, भारत माता की. हातात झेंडा घेऊन तिरंगा मिरवण्याची वेळ आलेली आहे आणि ती आज मिरवत आहात, कारण की पाकिस्तानला दणदणीत हरवलेलं आहे. शेवटच्या ओव्हरला एक ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे. पूर्ण टीम इंडियाचं खूप 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 अभिनंदन. ही खरी म्हणजे दिवाळी साजरी झालेली आहे. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. भारत माता की. नक्कीच, काय वाटतं, मॅच जिंकलेली, शेवटच्या ओव्हर मध्ये भारताने मॅच मारली. मला आम्हाला सर्वांना नक्कीच एक हे होतं की जोपर्यंत किंग कोहली, विराट कोहली मैदानावरती आहे तोपर्यंत टीम इंडिया जिंकणार, म्हणजे जिंकणार हा पूर्ण आत्मविश्वास होता आम्हाला की जोपर्यंत कोहली आहे तोपर्यंत मॅच भारत जिंकणार, म्हणजे जिंकणार. भारत माता की. खरं तर माझ्या मागे उभे असलेले सर्व तरुण, नाशिकचे तरुण, यांच्यामध्ये प्रचंड असा उत्साह पाहायला मिळतोय आणि हा उत्साह फक्त नाशिकमध्ये नाही तर भारतमध्ये पूर्णपणे हा उत्साह साजरा होतोय. आणि सर्व तरुण या ठिकाणी आहे, भारत माता की जयच्या घोषणा आहेत आणि हातात तिरंगा घेऊन जे तरुण आहेत नाशिकमध्ये फिरत आहे आणि भारताचा जो जल्लोष आहे, खरं तर दिवाळीमध्ये भारताला विजय मिळाला, पाकिस्तानला हरवलेलं आहे, त्यामुळे हा जल्लोष जो आहे तो द्विगुणित झालेला आहे. किरण नाईक, लोकमत डिजिटल, नाशिक.